भारतामध्ये तरंग थिएटर सुरू झाले. बोटीमध्ये बसायचं, फिरायचं आणि फिरता फिरता मस्त सिनेमा पाहायचा. कुठे घेता येणार आहे हा भन्नाट अनुभव पाहूया. बदलत्या काश्मीरचं नवं चित्र. काश्मीरमध्ये आशियातलं पहिलं फ्लोटिंग थिएटर. दल लेकच्या सौंदर्याला लागले चार चांद. पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच काश्मीरमध्ये. आणि हा स्वर्ग आता आणखी उजळून निघालाय. श्रीनगर मधल्या दल लेक मध्ये आशियातलं पहिलं फ्लोटिंग थिएटर सुरू झालंय. दल लेक मधून शिकाऱ्यातली मस्त सैर करायची आणि पाण्यातून सफर करता करता या तरंगत्या थिएटर मधला सिनेमा पाहायचा अशी ही भन्नाट आयडिया. दल लेकच्या मध्यावर नेहरू पार्क मध्ये हा तरंगता सिनेमा हॉल एका हाऊस बोटीवर बांधण्यात आलाय आणि त्याच्या जोडीला रंगी बेरंगी लेझर शो. एका रंगारंग कार्यक्रमात या फ्लोटिंग थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं आणि फर्स्ट डे फर्स्ट शोचा मान मिळाला तो काश्मीर की कली या सिनेमाला. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटन रोजगार वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. बदलत्या आणि शांततेकडे वाटचाल करणाऱ्या काश्मीरचं हे आश्वासक आणि सुंदर चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प झी 24 तासचा. आपल्याच 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली. आई गावी गेलेली असताना बापानं हे कृत्य केलं. इतकंच नाही तर तो आपल्याच दुसऱ्या 8 महिन्यांच्या मुलीला दारू पाजायचा. याला विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला देखील मारहाण करायचा. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याच्या विरोधात आणखी 4 तक्रारी दाखल झाल्यात. या तक्रारीनंतर वानवडी आणि लष्कर पोलीस स्थानकात आणखी 2 गुन्हे दाखल झाले, त्यामुळे किरण गोसावीच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीची फ्रेंचायझी देण्याचं आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरातील संजय शर्मा यांची फसवणूक झाली. त्यानंतर साईराम आणि परमेश पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. या दोघांनी शर्मा यांना डेनिम हब लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची फ्रेंचायझी देतो असं सांगितलं आणि ऑनलाईन 5 लाख रुपये घेतले. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा संकल्प झी 24 तासचा.